नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। गोयचो एंटी टेररिस्ट स्क्वॉड राम भरोसे, बुलेट प्रूफ जॅकेटा, हेल्मेट, गाडयो गलगलात। एके वटेन गोयात ब्रिक्स परिषद, दुसरे वटेन एटीएसाच्यो भोयो भोयो। खासा रिपोर्ट। डिफेन्स एक्सपोक तयार, शेकड्यांनी गाडयो, शस्त्रास्त्रां, युद्ध सामग्री घेवन 47 देशांतलो 1030 कंपन्यो केप्यां। बेतल्यात अर्विल्ले रणगाडे, तोफो, मिसायल। गोंयभर रंगोत्सव, एके वटेन शिगमो, दुसरे वटेन रंगपंचम। भुरगे, नेणटे, जाणटे धुळवडीत गुल्ल, धूल ताशांचो गजर, शिगम्यांची होसय, रंगपंचमीचो नेट। गोयात एक्सिडेंटात सप्तल्यांचो आकडो वाडटा, दर 2 दिसात एकलो, गाडयो वाडल्यो। नॅशनल स्टेट हायवेचेर 55 एक्सिडेंट, पब्लीक ट्रान्सपोर्ट पडटा कमी। आनी नौदळान घाल्ली वेळेची मर्यादा सदळ करची, पॅसेंजरांची गर्दी, पार्किंगाक जाय सुवात, मल्टी लेवल पार्किंग बेगीन करात, दाबोळी विमानतळ संचालक वता वता उलयलो। खबरो विस्तारान। गोयचो एंटी टेररिस्ट स्क्वॉड राम भरोसे चल्ला। एटीएसाक लागपी मुळाव्यो गजाली सुद्दां सरकारान दिल्ल्यो ना, दिवपाची इत्साय दिसना। आर्मां सोडली जाल्यार बुलेट प्रूफ जॅकेटां, हॅल्मेट आनी बऱ्यो कंडिशनांतल्यो गाडयो एटीएसा कडेन ना। आसात त्यो म्हयन्याक 2 तरी ब्रेकडावन जातात। एटीएसाच्यो 4 टिमी 4 शारांनी घाल्यात। पोन्न्यो जीपी, एका जिपीत एकूच बुलेट प्रूफ जॅकेट। पळयात एटीएसाच्यो भयो भयो। गोंय पुलिसेक एटीएस स्क्वॉड करपाकूच पयली वर्सा गेली। नेमणे केला तो एटीएस काय आनीक कितें ते कळना। ताका एटीएस म्हणपाची माणुसकी ना। पुलीस आनी गळ्याक आर्मां बरी घाल्यात। बाकीच्या खंयचे खंय कांयच ना। एटीएस सध्या गोयचो फर्स्ट रिस्पॉन्स फोर्स। एटीएसाच्यो 4 टिमी पणजे, मडगांव, म्हापशा आनी वास्को दवरल्यात। चारांतल्या एके टिमीक बरी जीप दिल्या, बाकीच्यांक पोन्न्यो सुमो। म्हयन्याक 1-2 तरी त्यो कामाक येतात। दरेका टिमीक कमांडो ट्रेनिंग जाल्ले ड्रायव्हर, 4 शिपाय आनी 1 PSI। दरेका कडेन 1 पिस्तोल आनी दरेका कॉन्स्टेबला कडे AK-47 वा शॉर्ट रेंज रायफल। एका जिपीत एकूच बुलेट प्रूफ जॅकेट। मॅगझीन दवरपाचे पावज नाशिल्ल्यान ही टीम 2 मॅगझीन घेवन भोंवता। खरोच आकांतवादी हल्लो जालो जाल्यार परिस्थिती कितें जातली पळयात। हल्लो जाल्यार सगळें फेल। जीप ब्रेकडावन जाल्यार एटीएस अडकतले। फायरिंग जाल्यार मॅगझीन नाशिल्ल्यान राउंड सोंपतले। एकूच बुलेट प्रूफ जॅकेट एकट्यानूच धाडस करपाचें। पुलिसा कडेन खंय 10 बुलेट प्रूफ जॅकेटां आशिल्लीं, तातली 5 बाळी उठाच्या आंदोलनांत खंय पुलिसांचे जिपी बरोबर जाळीं। 5 उरल्यांत तातूंतली 4 एटीएसाच्या ह्या टिमीक दिल्यात। नवी बुलेट प्रूफ जॅकेटां घेवपाक घाल्ली फायल सध्या धूळ खाता। ऑफिसर नव्यो करकरीत जिपी वापरतात, मात एटीएसाक जिपी ना। मॅगझिनां घालूंक पावच ना, तकलेंत बुलेट प्रूफ हॅल्मेट ना। हेडली, बाटलू, भटकळ इसिसाचे केशींतल्यान गोंय कांयच शिकिल्लें दिसना। एके वाटेन डिफेन्स एक्सपोचो शो चल्ला, मात एटीएसाचो डिफेन्स एक्सपोज जाला। अमेरिके सारखेल्या देशांच्या एटीएस फोर्साचे सोडाच केंद्राच्या फोर्सा कडेन आसात तातूंतले 10% सुद्दां सामान गोंयच्या एटीएसाक ना। ऑक्टोबरात खंय ब्रिक्स परिषद गोंयांत जाता, थंय गोंयच्या एटीएसाची सुवात खंय ती कळना। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। बेतल्यात डिफेन्स एक्सपोची तयारी जाल्या। बेतूल वॉर झोन जाला। सुरवातीच्या विरोधा उपरांत आता गजाली जाग्यार पडल्यात। शेकड्यांनी गाडयो, शस्त्रास्त्रां, युद्ध सामग्री घेवन देशी विदेशी कंपन्यो केपा पावल्यात। रणगाडे, आर्मां, तोफा, मिसायल्स धरून युद्ध आनी सुरक्षेक लागपी अर्विल्ले तंत्रज्ञानाच्यो गजाली एक्स्पोत आयल्यात। 1030 कंपन्यो अंदू डिफेन्स एक्स्पोत आसतल्यो, 590 देशी, 440 विदेशी। खासा रिपोर्ट। पयलेच फावट डिफेन्स एक्स्पो दिल्लीच्या भायर जाता, हो बेतलाचो पठार। डिफेन्स एक्स्पो खातीर पुराय तयार। सोमारा हे सुवातेर डिफेन्स एक्स्पोचे उक्तावण जातले। बेतलात पयलेच फावट अशी देशी विदेशी डिफेन्स मशिनरी येवंक सुरवात जाल्या। पळयात ही तयारी। सत्तेचाळीस देशातल्यो कंपन्यो डिफेन्स एक्स्पोत शस्त्र आनी संरक्षण सामग्री नवे नवे तंत्रज्ञान घेवन डील करपाक आयल्यात। 28 मार्चासावन प्रत्येक देश युद्ध सामग्रीत आपापली तयारी दाखयतलो।
एक्सपोत वट 1030 कंपनी येतले, तातून 590 भारतीय आणि 440 विदेशी कंपनी असात. डिफेन्स एक्सपोक दक्षिणेतल्या काय राजकीय फुडारी आणि थळाव्यांनी विरोध केलो खरं, मात तयारी पळयल्यार आता सगळे जाग्यार पडला. एक्सपोत अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि इटली सारखे डिफेन्सातले टॉप उद्योग बेतलात येऊन भायर सरल्यात. दिल्लीत जी गजाल शक्य नाशिल्ली ती गोयात जातली. पहिलेच फावट डिफेन्स कंपन्यांक बेतलात लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन व्यवस्था केल्या. ह्या एक्सपोत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचे डील करपी फिन मेकॅनिका ही वादग्रस्त इटालियन कंपनी असतली. कंपनी भारतात ब्लॅक लिस्टेड असा, तरी ह्या एक्सपोत वाटेकार जावं भारत सरकारान तिका हरकत घेतिल्ली ना. एक्सपोत पाकिस्तानातल्या कंपन्यांक आफोंक ना. चीनाक निमंत्रण धाडला, मात थंयच्यान अजून प्रतिसाद ना. मेक इन इंडियाचे फाटभुयेर हे फावट मोठ्या प्रमाणात देशी कंपन्यो एक्सपोक आयल्यात. विदेशी कंपन्यांकडेन तंत्रज्ञानाची कबलाती एक्सपोत जावं येतात. ह्या फुडें हे प्रदर्शन बेतलात परत जावचें ना अशें सरकार अजून म्हणना. पयलो एक्सपो कसो जाता ताचेर फुडले थारतले. 4 दिसा 31 तारखेर एक्सपो सगळ्या गोंयकारांक मोफत उक्तो आसतलो, मात वतल्यांनी वळखपत्रां व्हरची पडटली. ब्युरो बरोबर बेतलातल्यान सावयो डायस. होळयेचे दुसरे दिसा सावन रंगोत्सव सुरू. एके वटेन शिगमो, दुसरे वटेन रंगपंचम. तरतरेचे रंग घेवन भुरगे, नेणटे, जाणटे धरून रंगाच्या धुळवडीत ब्रेस्तारांक गुल्ल जाले. एके वटेन धोल ताशांचो गजर, शिगम्याची होसय, दुसरे वटेन रंगपंचमीचो नेट. रंगाच्या उत्सवात पळयात गोंयकारांचे तरतरेचे रंग. एक विराम.